राष्ट्रपती राजवट लागू तर बात ही बातमी आपण मागच्या काही महिन्यांमध्ये पाहिली होती जेव्हा निवडणुका झाल्या होत्या आता बघा आयोग जो आहे दरवेळी रिसेंट ट्रेंड्सवरच प्रश्न विचारत असतो मग आपल्या आर ओच्या एक्झाममध्ये राष्ट्रपती राजवटवर फिक्स एक क्वेश्चन असणारच आहे कारण की पूर्ण महिनाभर जो होतं ते पूर्ण जे घडामोडी चालू होती त्याच्यामुळे हा टॉपिक आपल्या एक्झामसाठी अत्यंत इम्पॉर्टंट होतो तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण राष्ट्रपती राजवट काय असते तर त्याच्या सर्व बेसिक कन्सेप्ट क्लिअर करून घेणार आहोत तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण राष्ट्रपती राजवट हा टॉपिक कव्हर करणार आहोत हंड्रेड अँड वन पर्सेंट याच्यावर एक क्वेश्चन आपल्या आर टी ओच्या एक्झाममध्ये येणारच आहे अन्य एम पी एस सीच्या एक्झाममध्ये सुद्धा क्वेश्चन येण्याची दाट शक्यता आहे तर तुमचा जास्त वेळ न घेता आपण लेक्चरला सुरुवात करूया तर राष्ट्रपती राजवट याला प्रेसिडेंट्स रूल असं सुद्धा म्हणतात मग प्रेसिडेंट्स मध्ये काय होतं इन प्रेसिडेंट रूल इज द सस्पेन्शन ऑफ स्टेट गव्हर्नमेंट अँड इम्पोजिशन ऑफ डायरेक्ट सेंट्रल गव्हर्नमेंट रूल इन द स्टेट म्हणजे काय होतं की राज्यातली सरकार जी असेल समजा आपली उद्धव ठाकरेजींचे सरकार आहे ते सरकार जाऊन राज्याचं संपूर्ण प्रशासन हे केंद्र सरकारकडे जातं म्हणजे नरेंद्र मोदीजींकडे जातं मग हे असं काय आहे तर बघा आपल्याला इथं थोड्याशा कन्सेप्ट क्लिअर करणं अवघड आवश्यक आहे बघा आपलं जो भारत आहे आपला जो भारताचं पूर्ण स्ट्रक्चर आहे त्याला आपण फेडरलिझमचं स्ट्रक्चर म्हणतो मध्ये स्टेट पण असतात म्हणजे राज्य राज्य पण असतात आणि केंद्र सरकार पण असते पण पन जर तुम्ही इंग्लंडमध्ये गेले तर तिथं एकच सरकार असते केंद्र सरकार आणि तिथं कुठलंच राज्यबिज सरकार नसतं तिथं कोणीच मुख्यमंत्री नसतं पण तुम्ही अमेरिकेत जर गेले अमेरिकेत त्यांचे राष्ट्रपती पण असतात आणि तिथं त्यांचे मुख्यमंत्री पण असतात मग आपण अमेरिकेचं स्ट्रक्चर थोडंसं स्वीकारलेलं आहे मग ही राष्ट्रपती राजवट केव्हा लागू केली जाते तर आता त्याच्याविषयी माहिती घेऊया बघा याच्याविषयी कलम तीनशे पंचावन्नमध्ये असं सा सांगितलेलं आहे की केंद्र सरकारचं हे काम आहे काय काम आहे द ड्युटी ऑफ द युनियन टू प्रोटेक्ट द स्टेट अगेन्स्ट एक्सटर्नल ऍग्रेशन अँड इंटरनल डिस्टर्बन्स म्हणजेच केंद्र सरकारचं असं काम आहे की राज्यांवर जर बाहेरचं आक्रमण झालं फॉर एक्झाम्पल जम्मू काश्मीरवर उद्या पाकिस्तानने हल्ला करून दिला त्याच्यानंतर झारखंडमध्ये माओवाद्यांनी जे आहे नक्सलवाद्यांनी जे आहे तिथं मोठा अटॅक करून दिला म्हणजे एक्स्टर्नल ॲग्रेशन म्हणजे पाकिस्तानचा अटॅक इंटरनल डिस्टर्बन्स म्हणजेच झारखंडमध्ये झालेले नक्सलवाद्यांचा अटॅक व याच्यापासून राज्याचं रक्षण करणं हे कोणाचं काम आहे केंद्राचं काम आहे त्याच्यानंतर तीनशे पंचावन्न असं पण सांगतं से स सेंटर मस्ट इन्शुअर दॅट द गव्हर्नमेंट ऑफ एव्हरी स्टेट इज कॅरीड ऑन इन अकॉर्डन्स विथ दी प्रोव्हिजन ऑफ कॉन्स्टिट्यूशन म्हणजे सेंटरचं हे पण एक सुनिश्चित करण्याचं काम आहे की प्रत्येक राज्यातील सरकार हे घटनेप्रमाणे काम करत आहे की नाही जर घटनेच्या तरतुदी ज्या बाहेर जाऊन काम करत असेल तर ते बघण्याचं काम जे आहे तर ते केंद्र सरकारचं आहे समजा एखाद्या गव्हर्नमेंटने सांगितलं की आमच्या राज्यात राहणाऱ्या या या लोकांनी राज्य सोडून निघून जायचं किंवा त्या राज्यात आम्ही या लोकांना काही करू शकत नाही मग हे घटनेच्या विरुद्ध आहे घटनेमध्ये सांगितले की सर्वांना समान अधिकार मग तो कुठल्याही जातीचा असो धर्माचा असो वंशाचा असो म्हणजे जर एखादी सरकार जर म्हणजे राज्यातली सरकार जर संविधानाच्या तरतुदीनुसार काम करत नसेल तर ते सुद्धा बघण्याचं काम तीनशे पंचावन्न अंतर्गत केंद्र सरकार करतं मग राष्ट्रपती राजवट लावण्याचं कलम तीनशे पंचावन्न आहे का तर नाही हे फक्त त्यांचं कर्तव्य म्हणून सांगितलेलं आहे आता पुढे येतो प्रेसिडेंट्स रूल ज्याच्याविषयी आपल्याला माहिती घ्यायचे तर याला प्रेसिडेंट्स रूलला आपण म्हणतो राष्ट्रपती राजवट याला आणखी एक नाव आहे स्टेट इमर्जन्सी राज्य आणीबाणी आणि आणखी एक नाव आहे कॉन्स्टिट्यूशनल इमर्जन्सी म्हणजेच याला घटनात्मक आणीबाणी असं सुद्धा म्हणतं आता पुढचं पाहूया अंडर आर्टिकल थ्री सिक्स फाईव्ह हे आर्टिकल फार महत्वाचं आहे तर याच्यामध्ये खऱ्या अर्थाने राष्ट्रपती राजवटचं सांगितलेलं आहे जर समजा ए कलम तीनशे छप्पन्न लावण्यात आलं तर काय होतं तर कलम तीनशे छप्पन्न अंतर्गत स्टेट जर इनेबल असेल म्हणजे राज्य सरकार इनेबल असेल कशाच्या संदर्भात संविधानाच्या तरतुदी लागू करण्यासंदर्भात तर केंद्राला पूर्ण अधिकार आहे की तिथल्या ज्या पण स्टेट मशनरीज आहेत त्यांचा ते डायरेक्ट कंट्रोल घेऊ शकतो स्टेट मशनरीज म्हणजे काय पुलीस असेल तिथले काय म्हणतात सर्व सरकारी कर्मचारी असेल तर या सर्वांचा ताबा जो आहे तर तो केंद्र सरकार घेऊ शकते असा डायरेक्ट प्रोव्हिजन जे आहे तर या तीनशे छप्पन्न अंतर्गत देण्यात आलेली आहे आता याला टू डायमेन्शनल लॉ म्हणतात आता तुम्ही म्हणाल की हे टू डायमेन्शनल लॉ म्हणजे काय फॉर एक्झाम्पल जर मी मोबाईलचं एक्झाम्पल पकडलं तर बघा तुम्हाला मोबाईलचा लॉक खोलायचा असेल तर तुमच्याकडे दोन मेथड आहेत एक तर लॉक घ्या आता नवीन साऱ्या मोबाईलमध्ये फेस लॉक येतच फेस लॉकनं तुम्ही मोबाईल खोलू शकतात पण काही वेळेला काय होतो तुमचा मोबाईल तुमच्या मित्राकडे असतो मग त्यावेळी तो तुमचा फेस तर नाही दाखवू शकत ना मग दुसरा ऑप्शन काय असतो एकतर पॅटर्न असेल त्याच्यानंतर काहीतरी पासवर्ड असेल म्हणजेच आपण मोबाईलचा लॉक दोन पद्धतीने खोलू शकतो याला मी म्हणतो टू डायमेन्शनल मग त्याच पद्धतीने हा जो लॉ आहे तर हा दोन पद्धतीने लागतो एक आहे तीनशे छप्पन्न अंतर्गत मग कलम तीनशे छप्पन्न अंतर्गत असं सांगण्यात आलेलं आहे की जर केंद्राला खात्री झाली की राज्यामधली सरकार कॉन्स्टिट्युशनलच्या प्रोव्हिजनने चालत नाही आहे आणि त्यांना राज्यातील स्थिती सांभाळता येत नाही आहे त्यावेळी कलम तीनशे छप्पन्न लावून केंद्र सरकार राज्याचा कारभार आपल्या हाती घेऊ शकते म्हणजे राज्यभरात दंगे दंगेच होत असतील आणि राज्य सरकार सांभाळूच शकत नाही म्हणजे हजारो मृत्यूमुखी मृत्युमुखी आहेत तरी राज्य सरकार उदासीन आहे त्यावेळी केंद्र सरकार डायरेक्ट कंट्रोल स्वतःकडे ठेवून घेणार आहे हे झालं तीनशे अंतर्गत मग याच्यामध्ये असं म्हटलेलं आहे आणखी एक गोष्ट म्हटलेली आहे की याच्यासाठी गव्हर्नरकडनं रिपोर्ट आलेली पाहिजे तशी गव्हर्नरकडनं रिपोर्ट आलेली असेल किंवा नसेल तरी हा लॉ लागू करण्यात येईल म्हणजे कसं की उद्या महाराष्ट्रात काही स्थिती खराब झाली हे आहेत आपले महाराष्ट्राचे गव्हर्नर तर यांनी केंद्र सरकारला रिपोर्ट जरी नाही दिली की तुम्ही आमच्याकडे लावा न लावा काही शिफारस केली नाही तरी केली पण केंद्राला जर वाटलं की नाही राज्याची स्थिती खराब होत आहे तर त्यावेळी केंद्र सरकार डायरेक्ट स्वतःहून जे आहे राज्यात हे राष्ट्रपती राजवट लागू करू शकते मग एक्झाममध्ये तुम्हाला क्वेश्चनमध्ये येऊ शकते विधानांमध्ये की राष्ट्रपती राजवट लागू करण्यासाठी गव्हर्नरकडनं रिपोर्ट येणे आवश्यक आहे किंवा गव्हर्नरची शिफारस असणं आवश्यक आहे तर हे रॉंग आहे गव्हर्नरने शिफारस केली असेल किंवा नाही केली असेल तरीसुद्धा लागू होऊ शकतो याला काही असं कंपल्शन नाही की गव्हर्नरकडनं रिपोर्ट आलीच पाहिजे त्याच्यानंतर पुढचं आहे आर्टिकल थ्री सिक्स फाईव्ह हा कोणता होता आर्टिकल थ्री फायव सिक्स हा आहे आर्टिकल सिक आर्टिकल थ्री सिक्स फाईव्ह म्हणजे दोन कारणांमुळे कुठल्याही राज्यात राष्ट्रपती राजवट लागू शकते मग या लॉ अंतर्गत काय होतं की समजा केंद्र सरकारने काहीतरी निर्देश दिला आणि तो निर्देश जर राज्य सरकारने ऐकला नाही तरीसुद्धा केंद्र सरकार कुठल्याही राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करू शकते समजा सी ए बिल आलं आणि एखादं राज्य सरकार म्हणेल केरळचं सरकार म्हणेल पश्चिम बंगालचं म्हणेल आम्ही लागू करणार नाही त्यावेळी अमित शहा जे म्हणतील सी ए ए तो लागू करणारही पडेगा नाहीतर आम्ही काय करू राष्ट्रपती राजवट घोषित करू मग एक्झाममध्ये जर क्वेश्चन आला की राष्ट्रपती राजवट कोणत्या दोन कलमांनी लागू होऊ शकते तर याचं आन्सर आहे आर्टिकल थ्री सिक्स फायू अँड आर्टिकल थ्री फायू सिक्स पुढचं मग याला ॲप्रुव्हल कधी मिळतं म्हणजे फॉर एक्झाम्पल जर अमित यांनी घोषित केलं की पश्चिम बंगालमध्ये आम्ही आजपासून राष्ट्रपती राजवट लागू करत आहोत तर याला म्हणतात प्रोक्लिमिनेशन म्हणजे घोषणा करणं पण ते घोषणा केल्या गेल्यानंतर संसदेची मान्यता असणं आवश्यक आहे पार्लमेंटरी ॲप्रुव्हल असणं आवश्यक आहे मग पार्लमेंटरी ॲप्रुवल म्हणजे काय की जे बिल असेल म्हणजे पश्चिम बंगालमध्ये राष्ट्रपती राजवट लागू करावी याच्यासाठीचं बिल संसदेच्या दोन्ही हाऊसेसमध्ये म्हणजेच लोकसभा आणि राज्यसभा या दोघांमध्ये ते बिल पास करावं लागतं आणि याच्यासाठी टाईम लिमिट दिलेली आहे की दोन महिन्यांच्या आत म्हणजे समजा आज जर जानेवारीमध्ये अमित शहाजींनी घोषणा केली की पश्चिम बंगाल मी आजचे राष्ट्रपती राजवट लागू तर त्यांना फेब आणि मार्चच्या आधी जे आहे तर ते ॲप्रुव्हल घ्यावं लागेल जर ॲप्रुव्हल नाही घेता आलं तर राष्ट्रपती राजवट खतम होते आणि हे ॲप्रुव्हलसाठी मेजॉरिटी कशी असली पाहिजे सो so, इट्स अ सिम्पल मेजॉरिटी आपल्या भारतीय राज्यघटनेत कोणतेही बिल पास करायचं असेल तर वेगवेगळ्या मेजॉरिटी असतात सिंपल स्पेशल सिम्पलमध्ये काय असतं जेवढे पण उपस्थित असतील त्यांच्या हाफ लोकांची मान्यता पाहिजे म्हणजे कसं शंभर लोकं असतील शंभरपैकी एक्कावन्न लोकांनी त्याच्या बाजूने मतदान केलं पाहिजे तेव्हाच ते बिल ते पास होणार आहे समजलं इट्स अ सिम्पल मेजॉरिटी स्पेशल मेजॉरिटी काय सांगते स्पेशल मेजॉरिटी ही सेव्हन्टी पर्सेंटचं क्रायटेरिया सांगते की उपस्थित राहिल्यांपैकी सेव्हन्टी पर्सेंट लोकांनी तरी त्याच्या बाजूने मतदान केलं पाहिजे हे झालं अप्रुव्हलचं चा। या चारही गोष्टी व्यवस्थित लक्षात ठेवा एक्झाममध्ये मध्ये याच्यावर क्वेश्चन येऊ शकतो पुढचं ड्युरेशन काय असतं म्हणजे समजा आज जर पश्चिम बंगालमध्ये राष्ट्रपती राजवट लागू झाली तर ती किती काळापर्यंत राहील बघा आज जर सरकारने घोषणा केली अमित शहाजींनी की पश्चिम बंगालमध्ये राष्ट्रपती राजवट आम्ही लागू करत आहोत आणि ती संसदेतून पास पण केली तर ती एकूण सहा महिन्यांसाठी व्हॅलिड राहील सहा महिन्यांसाठी व्हॅलिड राहील परंतु सहा महिन्यानंतर त्यांना दरवेळी ती रिन्यू करावी लागणार आहे फॉर एक्झाम्पल त्यांनी आत्ता लावली जानेवारीमध्ये ती सहा महिन्यांपर्यंत चालली जूनपर्यंत मग पुन्हा सरकारला वाटलं की पश्चिम बंगालमध्ये काही स्थिती व्यवस्थित नाही आहे मग पुन्हा त्यांना तो रूल राग लागू करावा लागेल राष्ट्रपती राजवट त्याच्यासाठी पुन्हा त्यांना जे आहे संसदेची मान्यता लागेल आणि असं प्रत्येक सहा सहा महिन्यांच्या इंटरवरमध्ये त्यांना मान्यता घ्यावी लागेल मग ही मान्यता किती वर्षांपर्यंत असू शकते त्यांनी पिरियड दिलाय की तीन वर्षांपर्यंत म्हणजे तुम्ही असं सहा 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 महिने करत गेले म्हणजे आत्ता लावला परत जुलैमध्ये लावला परत वाटला की नाही व्यवस्थित नाही झाले मग दोन हजार एकवीसच्या जानेवारीमध्ये लावला पुन्हा जुलैमध्ये लावला म्हणजे असं तुम्ही कुठंपर्यंत जाऊ शकतात तर तीन वर्षांपर्यंत तुम्ही जास्तीत जास्त जाऊ शकतात तीन वर्षांपेक्षा जास्त तुम्ही जाऊ शकत नाही पुढचं हे काढू कधी शकतात म्हणजे सरकारने जानेवारीमध्ये घोषणा केली आणि सरकारला वाटलं अरे स्थिती तर एकदम छान होऊन गेली आहे पश्चिम बंगालमधली तर राष्ट्रपती हा कधीही काढू शकतात एनी टाईम अँड इट डज नॉट रिक्वायर पार्लमेंटरीप्रु ॲप्रुव्हल म्हणजे कसं की जर समजा आपल्याला लागू करायचं असेल त्यावेळी संसदेची मान्यता लागत होती परंतु काढायच्या वेळी रिवोक करायच्या वेळी मात्र राष्ट्रपती कधीही करू शकतात जसं तुम्ही महाराष्ट्रात पाहिलं की फडणवीस आणि अजित पवारनी सकाळी सकाळी शपथ घेतली का कारण की रात्रीतच राष्ट्रपती राजवट निघून गेली होती म्हणजे प्रेसिडेंट कधीही काढू शकतात आणि विदाऊट पार्लमेंटरी ॲप्रुव्हल तर या सर्व गोष्टी लक्षात ठेवायच्या मग जर समजा एखाद्या राज्यात राष्ट्रपती राजवट लागू झाली तर त्याचा परिणाम नेमका काय होतो हे समजून घेणं फार महत्त्वाचं आहे परिणाम काय होतो तुम्हाला आता प्रश्न पडेल की समजा महाराष्ट्रात जर लागू झाली होती तर त्याचा काय परिणाम झाला असता महाराष्ट्रावर ते पाहूया तर याच्यामध्ये काय होतं की जेव्हा गव्हर्नर रूल इथं लागतो म्हणजे प्रेसिडेंट रूल इथं लागतो तर गव्हर्नर हे सर्व ॲडमिनिस्ट्रेशन जे असतात राज्याचं ऑन द बिहाफ ऑफ प्रेसिडेंट हे सांभाळतात म्हणजे राष्ट्रपतींच्या वतीने राज्यातले गव्हर्नर राज्यातलं सर्व प्रशासन सांभाळतात तर याच्यामध्ये त्यांना मदत करण्यासाठी एकतर राज्याचे मुख्य सचिव असतील किंवा कुठलाही एखादा सरकारी अधिकारी असेल म्हणजे तुकाराम मुंडेंसारखे आय एस ऑफिसरसुद्धा राज्याचा कारभार सांभाळू शकतात जर गव्हर्नरने त्यांना अपॉइंट केलं तर हा परिणाम होतो म्हणजे राज्याचं सर्व प्रशासन कोण सांभाळतं गव्हर्नर आणि नॉर्मल डेजमध्ये कोण सांभाळत असतं तर मुख्यमंत्री पुढे आणखी परिणाम काय होतं की ज्या राज्य विधानसभेच्या ताकद आहेत तर राज्य विधानसभेच्या सर्व पावर ज्या आहेत तर त्या पार्लमेंटकडे ट्रान्सफर होत असतात पुढचं या कालावधीमध्ये एकतर केंद्र सरकार राज्यातलं जे विधानसभा आहे त्याला सस्पेंड करू शकते किंवा डिझॉल्व करू शकते सस्पेंडमध्ये काय होतं की सस्पेंडमध्ये फक्त अधिवेशनं भरत नाही पण एखादा व्यक्ती आमदार असेल तर त्याचा पगार चालू राहतो त्याला सर्व सोयीसुविधा भेटतात पण जर जा डिझॉल्व झाली तर कोणताही व्यक्ती आमदार राहत नाही म्हणजे त्या राज्यात कोणताही व्यक्ती लोकप्रतिनिधी राहत नाही पुढचं जर समजा पार्लमेंटचं सेशन नसेल आता काय असतं की आपण पाहिलं की ज्या के राज्य सरकारच्या ताकद असतात ता, राज्य विधानसभेच्या त्या पार्लमेंटकडे जातात समजा महाराष्ट्र सरकारचा बजेट पास करायचा आहे तर तो बजेट कोण पास करणार आहे केंद्र सरकारच्या संसदेमध्ये पण जर समजा संसदेचे सेशन नसेल सेशन म्हणजे काय हे जो फोटो पाहतायत असे लोक बसलेले राहतात एकमेकांना प्रश्न विचारतात गोंधळ करतात त्याला सेशन म्हणतात पार्लमेंटचं सेशन जर पार्लमेंटचं सेशन नसेल त्यावेळी राष्ट्रपती ऑर्डिनन्स लागू करून राज्याचं प्रशासन पाहतील तर हे सर्व परिणाम होत असतात तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण राष्ट्रपती राजवटविषयी बेसिक माहिती घेतली आता तुमच्यापैकी बऱ्याच जणांना याच्यापैकी फार साऱ्या गोष्टी समजल्या नसतील जसं ऑर्डिनन्स आहे त्याच्यानंतर पार्लमेंटच्या पावर्स आहेत हे समजल्या नसतील त्याच्यानंतर गव्हर्नर समजले नसतील पार्लमेंटरी ॲप्रुव्हल समजला नसेल फार काही गोष्टी समजल्या नसतील पण या सर्व गोष्टी तुम्हाला कधी समजणार आहे जेव्हा तुमच्या पॉलिटीच्या बेसिक कन्सेप्ट या क्लिअर असणार आहे मग याच्यानंतरच्या व्हिडिओमध्ये आपण रिमेनिंग पार्ट कवर करणार आहोत म्हणजे हा टॉपिक इथं पूर्ण झाला का नाही हा फक्त हाफ पार्ट झाला अजून राष्ट्रपती राजवटचा बराचसा पार्ट बाकी आहे याच्यामध्ये एकदम इम्पॉर्टंट आहे तो आहे सुप्रीम कोर्टचा बोमई केस एकोणीसशे चौऱ्याण्णवचा त्याच्यानंतर फोर्टी फोर्थ कॉन्स्टिट्युशनल अमेंडमेंट वेन इज प्रेसिडेंट रूल इज इम्पोज प्रेसिडेंट रूल कधी इम्पोज केला जाऊ शकतो मिसयूज ऑफ आर्टिकल थ्री फाईव्ह सिक्स सरकारी या कमिशन रिपोर्ट आणि पुंची कमिशन हे सर्व पार्ट आपल्याला बघावे लागणार आहेत तर ही फक्त बेसिक कन्सेप्ट तुम्हाला समजण्यासाठी होती पुंची कमिशनर मागच्या वेळी पण क्वेश्चन आला होता तर हे सर्व घटक आपल्याला अभ्यासायचे आहेत जाता जाता हा एक क्वेश्चनचा आन्सर तुम्ही इथं देऊन जा कमेंट बॉक्समध्ये इन केस ऑफ प्रोक्लिमिनेशन इम्पोजिंग प्रेसिडेंट रूल हॅज बीन ॲप्रुवड बाय बोथ दी हाऊसेस ऑफ पार्लमेंट देन द प्रेसिडेंट रूल कंटिन्यू फॉर हाऊ लाँग म्हणजे जर समजा राष्ट्रपतींनी प्रेसिडेंट रूल म्हणजे राष्ट्रपती आणीबाणीसाठी घोषणा केली पार्लमेंटरी ॲप्रुव्हल पण मिळालं मग हे किती कालावधीसाठी हा प्रेसिडेंट रूल असतो मग याचे ऑप्शन्स आहेत हे सर्व ऑप्शन रीड करा आणि कमेंट बॉक्समध्ये व्यवस्थितपणे आन्सर दे, दे। तुम्हाला या लेक्चरची पी डी एफ जे आहे आमच्या टेलिग्राम चॅनलवर भेटणार आहे आमचं हे टेलिग्राम चॅनेल आहे आणि जो चॅनेलचा लोगो आहे तोच त्याचा लोगो आहे तिथंच ते टेलिग्राम चॅनल तुम्ही जॉईन करू शकता तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद